हिट अँड रनच्या कायद्याविरोधात ट्रक चालक संघटनेनं संप पुकारलेला आहे आणि याचा फटका आता देशभर बसलेला आहे. कालची परिस्थिती बघितली तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक या कामन चिंचोटी ठिकाणी मोठं हिंसक वळण लागले होतं. ट्रक चालकाने येथे गाडी अडवून व पोलिसांवर दगडफेकही केली होती, वाहनांची तोडफोडही केली होती. आणि आज जर बघितलं तर पूर्णपणे जे महामार्ग आहे शांत आहे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे ट्रक चालकांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत, नायगावच्या जुंजंत्रा भागामध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नियोजन होतं इथे येण्याचं, काय सांगाल? केंद्र शासनाने एक हिट अँड रन एक नवीन कायदा असा बनवलेला आहे. तर कायदा तो भारतीय न्याय संहितामध्ये जो नवीन संशोधन झालेला आहे त्याच्यामुळे आलेला आहे. त्या कायद्याप्रमाणे आता जो ड्रायव्हर लोकांचा जो ॲक्सिडेंट होतो, आता तो त्याच्यामध्ये असा एक प्रावधान आहे, प्रोव्हिजन आहे की ड्रायव्हरवर एक मोठा अन्याय होत आहे. जर ॲक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हर पळाले तर त्यांना 10 वर्षाची सजा आणि 7 ते 10 लाखचा जुर्माना आहे, दंड आहे. याच्या विरोधात देशभरात जो आमचे ड्रायव्हर लोक आहेत, ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रक चलावतात, टँकर चलावतात, टेम्पो चलावतात, सगळे ड्रायव्हर आता घाबरलेले आहेत. आणि त्यांच्या एक याच्या विरोधात एक त्यांचं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी आणि ड्रायव्हर लोकांची भेटण्यासाठी मी इकडे आज आलेले आहोत. आणि सर्वप्रथम मी ड्रायव्हर लोकांना सांगणार की मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही पण एक डिसिप्लिन रीतीने गाडी चालवा, तुम्ही पण लोकांचा जरा एक ख्याल रखा ठेवा. आणि दुसरा तुम्ही पण पण तुमच्या 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 तुमच्यासाठी जे काही नवीन प्रावधान झाला तो चुकीचा आहे, मी पण असा मानतो. आणि आता जो आंदोलन चालू आहे तो आंदोलन थोडा एक शांतीपूर्ण राहू द्या आणि आंदोलन एक डेमोक्रॅटिक रीतीने चालू द्या, लोकशाही रीतीने चालू द्या. आंदोलनमध्ये पोलिसांवर हल्ला आणि दुसऱ्याच्या गाडीवर दगडफेक हा चुकीचा आहे. एक डेमोक्रॅटिक रीतीने चालवा. आम्ही तुमच्या बरोबर, संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे, कारण हा तुमच्यावर अन्याय वाटतो. जे काही नवीन प्रावधान आहे एक असा वाटतो की या एक तुमच्यावर अन्याय आहे. आणि याच्या विरोधात आम्ही शासनाला पण विनंती करणार की तुम्ही काहीतरी एक मध्यमार्ग काढा आणि डॉक्टर लोकांमध्ये जो असुरक्षाचा भाव आहे तो असुरक्षा कमी झाला पाहिजे. सर, आपल्याला काय वाटतं हा नवीन कायदा कसा घातक आहे ह्या ट्रक चालकांसाठी? ॲक्सिडेंट तो कोणाचाही होऊ शकतो आणि कोणी ड्रायव्हर जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही. आणि समजा ॲक्सिडेंट झाला आणि समोरचा कोणी व्यक्ती मरण पावला, तो आता तुम्ही एक्सपेक्ट करणार की तो ड्रायव्हर तिकडे उभे राहायला पाहिजे? आता जो गर्दी असतो ना, जो मॉब असतो, तो मॉब ड्रायव्हरवर सरपत हल्ला करतो. तो ड्रायव्हर स्वतःच्या जान बचविण्यासाठी तिकडून पडातो निघतो तो. तो आता नवीन असा कायदा आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरला तिकडे राहायला पाहिजे, जर पडाला तर त्याच्यावर 10 वर्षाची सजा आहे. तो चुकीचा आहे. आता जाणून बुजून जेव्हा कोणी हत्या करत नाही त्याच्यासाठी एक नवीन कायदा आहे. तो त्याच कायद्यामध्ये ड्रायव्हर आणि ॲक्सिडेंटचा पण प्रावधान केला पाहिजे, जेणेकरून ते ड्रायव्हर जो आहेत ते आता सुरक्षित राहू शकतात. ह्या संपामुळे कालच हिंसक वळणही लागलेलं, त्याचं आपण कसं बघतात? हिंसक वळण चुकीचं आहे, आम्ही याचं समर्थन करत नाही. मी ड्रायव्हर लोकांना असं सांगतो की तुम्ही तुमचं आंदोलन, तुमची मागणी चालू ठेवा आणि तुम्ही शासनावर जे काही आहे तुम्ही दबाव टाका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण तुम्ही पोलिसावर हल्ला करू नका आणि तुम्ही जे काही गाडी येत आहे जात आहे त्या गाडीवर दगडफेक करू नका, त्यांच्या काही चूक नाही. सध्या चित्र जर बघितलं ह्या संपामुळे कुठेतरी इफेक्ट पडलेला आहे, जीवनावश्यक वस्तूंवर च्या इफेक्ट पडलेला आहे, शाळेच्या बसवर नाही आहेत, पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा आहेत, काय बघतं हे कधीपर्यंत झालं पाहिजे? जरी आंदोलन जर ड्रायव्हर लोकांचं आंदोलन असा चालू राहील तो ट्रान्सपोर्ट सेक्टर एक बॅडली अफेक्टेड होईल. जेव्हा ट्रान्सपोर्ट सेक्टर बॅडली अफेक्टेड होतो आणि ट्रान्सपोर्टचा मुवमेंट थांबतो, तेव्हा जो जीवनावश्यक वस्तूची सप्लायमध्ये करंच येतो. आणि सप्लायमध्ये जेव्हा करंच येतो तेव्हा फिर प्राईस राईज वाढतो, महाग होतो, जीवनावश्यक वस्तू महाग होतो. तो सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्राईस ते सप्लाय कमी झालेला आहे. आता जीवनावश्यक वस्तू जो आहे, भाजी आहे, अन्नधान्य आहे, त्याची सप्लाय कमी होईल आणि याचा संपूर्ण प्रभाव जो इम्पॅक्ट होईल ना तो आमच्या अर्थव्यवस्थेवर होईल. यासाठी शासनातर्फे लवकरात लवकर
या विषयावर एक विषयाची दखल घेतली पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे. काँग्रेसतर्फे काय अशी मागणी करणार आहे का, पत्रव्यवहार वगैरे करणार आहे का वरिष्ठांकडे आपण? आणि आम्ही काँग्रेसतर्फे याच्याच मागणी करतो. आमचे जो शीर्ष नेतृत्व आहे ते पण काहीतरी या विषयावर एक लक्ष देत आहेत. आणि काय झालं की एक 146 खासदारांचं निलंबन झालं होतं. एक्झॅक्टली त्या निलंबनच्या वेळी हा सगळा कायदा पास झालेला आहे. तर सगळा तुम्ही एवढा मोठा नवीन कायदा बनवता तर जरा सगळ्यांना बसून चर्चा करून बनवा ना. आता एक चूक झालेली आहे. ड्रायव्हर लोक कदापि ॲक्सेप्ट करू शकतात नाही. ड्रायव्हर लोक जेव्हा ॲक्सेप्ट करणार तेव्हा म्हणजे समजा की त्यांना एक एक, एक त्यांची जीव घालण्याची वेळ आहे येईल. नक्कीच हे होते संजय निरुपम यांनी समर्थन केलेलं आहे की ड्रायव्हर संघटनेने जे आहे डेमोक्रॅटिक तरीकेनं हे आंदोलन केलं पाहिजे, पण त्याला हिंसक वळण न देता त्यांनी संवेदनशील मार्गाने हा कुठेतरी तडजोड करून हा आंदोलन पूर्णपणे यशस्वी केलं पाहिजे. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.